नमस्कार। आज भाद्रपद कृष्ण दशमी शक 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, वाहतूक शाखेच्या ट्रॅफिक स्मार्ट आयडी उपक्रमामुळे ठाण्यातील रिक्षाचा प्रवास अधिक सुरक्षित, जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर आणि कल्याणमध्ये स्वस्तात घर देण्याचं आमिष दाखवून सुमारे 200 लोकांची 4 कोटींची फसवणूक, या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। परदेशामध्ये वाहतुकीची शिस्त पाळणारे भारतीय भारतात मात्र वाहतुकीची शिस्त पाळत नाहीत अशी खंत ठाण्याचे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी व्यक्त केली। ठाणे वाहतूक शाखेतर्फे ट्रॅफिक स्मार्ट आयडीचा शुभारंभ पोलीस आयुक्तांच्या हस्ते झाला। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली। यावेळी त्यांनी अशा नियम मोडणाऱ्यांची उदाहरणही दिली। ठाणे वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्यामुळे ही योजना ठाण्यात सुरू होऊ शकली आहे। ठाण्यातील विविध रिक्षा संघटनांशी समन्वय साधून त्यांनी ही योजना यशस्वीपणे सुरू केल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी त्यांचं कौतुक केलं। तू तिथे मी मालिकेतील मृणाल दुसानीस यांनी सध्या महिलांबाबत असलेल्या असुरक्षित वातावरणाबाबत केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करून वाहतूक पोलिसांनी विशेष सजगता राखण्याची गरज पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली। स्वप्नाली लाड प्रकरणानंतर सावधगिरीची उपाययोजना म्हणून वाहतूक शाखेनं सुरक्षित प्रवासासाठी ही उपाययोजना केली आहे। सुरक्षित रिक्षा प्रवासासाठी रिक्षामध्ये स्मार्ट ओळखपत्र बसवलं जाणार आहे। प्रवाशांना आपल्या मोबाईलवर सेफ जर्नी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल। यामुळे रिक्षातील ओळखपत्रावर असलेल्या बारकोडनं रिक्षा चालकाची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे। आजपासून ही योजना ठाण्यात लागू करण्यात आली असून राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। रिक्षा चालकाला पाठीमागच्या बाजूस हे ओळखपत्र चिकटवावं लागणार असून यावर वाहतूक पोलीस आणि महिला हेल्पलाईनचे क्रमांक देण्यात आले आहेत। याबरोबरच रिक्षा चालकाचं नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, रिक्षा क्रमांक याची माहितीही या ओळखपत्रावर आहे। प्रवाशाला या ओळखपत्राच्या समोर मोबाईल धरून बारकोड स्कॅन केल्यास ही सर्व माहिती प्रवाशाच्या मोबाईलवर येईल असं यावेळी सांगण्यात आलं। या ओळखपत्रासाठी 100 रुपये खर्च रिक्षा चालकाला करावा लागणार आहे। ठाण्यातील प्रतिसादानंतर कल्याण, डोंबिवली आणि इतर ठिकाणीही ही योजना राबवण्याचा वाहतूक शाखेचा विचार आहे। प्रवाशांचा प्रवास हा नुसता सुरक्षितच नव्हे तर भाडे नाकारणं, उद्धट वर्तन करणं अशा विविध तक्रारींच्या वेळीही याचा उपयोग होणार असून असे प्रकार करणाऱ्या या रिक्षा चालकाची ओळख यामुळे मिळू शकणार आहे। ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। उद्यापासून नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत तर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर आहे। नामनिर्देशनपत्राची छाननी 29 सप्टेंबरला होणार असून 1 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत। 15 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये 6,043 मतदान केंद्र आहेत। जिल्ह्यामध्ये 31 जुलै अखेर 59,01,372 मतदार असून यामध्ये 32,44,063 मतदार पुरुष तर 26,57,409 महिला, तृतीयपंथी 160 तर 1,686 सैनिक मतदार आहेत। जिल्ह्यामध्ये छायाचित्रासह ओळखपत्राचं प्रमाण 73% आहे। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत।
ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। बदलापूर मधील एक कंपनी विकत घेण्याचं आमिष दाखवून 9 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आलाय। रामदास उबाळे यांची बदलापूर औद्योगिक वसाहतीत लक्ष्मी केमिकल कंपनी होती। ही कंपनी त्यांनी विश्वनाथ पनवेलकर यांना विकत दिली। यासाठी दोघांमध्ये सामंजस्य करार झाला। यापोटी उबाळे यांनी पनवेलकर यांच्याकडून 9 लाख रुपये घेतले। यापैकी 3 लाख रुपये धनादेशानं तर 6 लाख रुपये रोखीनं पनवेलकर यांनी दिले। उबाळे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं म्हणून एक बनावट पत्र पनवेलकर यांना दिलं। मात्र नंतर हे पत्र बनावट असल्याचं समजल्यावर पनवेलकर यांनी रामदास उबाळे आणि त्यांच्या उत्तम नावाच्या आणखी एका माणसाकडे पैसे परत देण्याची मागणी केली। पण आता हे दोघं टाळाटाळ करत असल्यामुळं या दोघांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। जागतिक पातळीवर हिऱ्यांच्या मागणीनं विक्रमी पातळी गाठली असून अमेरिकेपेक्षा भारत आणि चीनमध्ये हिऱ्यांच्या बाजारपेठेत गेल्या 5 वर्षात वार्षिक 12% वाढ नोंदवली गेली आहे। द डे बियर्स ग्रुप कंपनीनं प्रकाशित केलेल्या अहवालात ही वाढ नोंदवण्यात आली आहे। हिऱ्यांच्या दागिन्यांची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेत पुन्हा येत असलेला जोम आणि चीन, भारत यासारख्या विकसनशील देशांमधील मध्यम वर्गात होत असलेली वाढ यामुळे भविष्यात हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ होईल अशी अपेक्षा आहे। हिऱ्यांच्या दागिन्यांच्या विक्रीच्या बाबतीत चीनमध्ये सर्वाधिक मागणी असून गेल्या 3 वर्षात हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किरकोळ खरेदीमध्ये 30% वाढ नोंदवली गेली आहे। भूगर्भात खोलवर जाऊन तसंच दुर्गम भागात हिऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न जोरात सुरू असून सध्या ही प्रक्रिया जास्त किचकट आणि महागडी होत चालली आहे। कल्याणमध्ये गजानन होम्सनं स्वस्तात जागा देण्याचं आमिष दाखवून जवळपास 150 लोकांची फसवणूक केली आहे। प्रत्येकाकडून 1.5 ते 3 लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला असून फसवल्या गेलेल्या रहिवाशांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे। स्वप्नील पोळ यांनी गजानन होम्सच्या नावानं स्वस्तात घरं देण्याचं आमिष दाखवणाऱ्या जाहिराती विविध ठिकाणी प्रसिद्ध केल्या। नेवाळी इथे या जागा देण्याचं आमिष त्यानं या जाहिरातीतून दाखवलं होतं। स्वस्तात आणि परवडेल अशा किमतीत जागा मिळत असल्यामुळं गरजवंतांनी 1.5 ते 3 लाख रुपये देऊन खोल्या घेतल्या। स्वप्नील पोळनं काही लोकांशी करार केला तर काही लोकांना फक्त पोचपावती दिली। स्वप्नील पोळनं जागा मालक जनार्दन जाधव यांच्या बरोबरील विकास करारनामा कुलमुक्त्यार पत्र दाखवून भुरळ घातली। मात्र काही दिवसानंतर स्वप्नील पोळ काहीच बांधकाम करत नसल्याचं पैसे देणाऱ्यांच्या लक्षात आलं। याबाबत विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली। काही दिवसानं त्याचं कार्यालय आणि त्यानंतर त्याचे फोनही बंद झाले। स्वस्तात जागा मिळत असल्यानं अनेक मंडळींनी घरातील दागिने गहाण ठेवून घरासाठी पैसे जमा केले। पण स्वप्नील पोळनं या सर्वांची फसवणूक केली आहे। आता ही मंडळी आपले पैसे परत मिळवण्यासाठी सध्या सर्वत्र फिरत असून त्यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे दाद मागितली आहे। या प्रकरणात जवळपास 4 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक झाली असून स्वप्नील पोळनं पैसे घेऊन पोबारा केलाय। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com।
नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। वाहतूक शाखेच्या ट्रॅफिक स्मार्ट आयडी उपक्रमामुळे ठाण्यातील रिक्षाचा प्रवास अधिक सुरक्षित। जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर आणि कल्याणमध्ये स्वस्तात घर देण्याचा आमिष दाखवून सुमारे 200 लोकांची 4 कोटींची फसवणूक। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।